कोल्हापुर के भारतीय बौद्ध समाज का 24वां वर्धापन दिन कोल्हापुर के पांडुरंग माने सांस्कृतिक हॉल में बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके सपनों का धम्मरथ आगे लेने वाले कार्यकर्ता अमित मेघावी, सुनील भोसले, राहुल कामले, बाबूराव कामले इनका सत्कार, संस्थाध्यक्ष रंगराव पांडे, भंते यश कश्यपायन इनके हाथों सम्मानित किया गया। भारतीय बौद्ध समाज कोल्हापुर या संस्थेच्या 24व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाक्यमित सुधीर पवार स्मृती पुरस्कार पुरस्काराचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष माननीय रघुराव पांडे साहेब आणि डॉक्टर भंते यश कश्यपायन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभ्यासकांचा गौरवीरांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातून विविध संघटनातील विविध चळवळीत काम करणारे असंख्य लोक उपस्थित होते। धर्मकार्य म्हणून कोल्हापूरमध्ये भारतीय बौद्ध समाजानं काम केलेलं आहे, त्या कामाचा दुजोरा म्हणून किंवा त्याला एक आपला हातभार म्हणून मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते। बाबासाहेबांना अपेक्षित काम पुढे नेण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय प्रेरणादायक आहे। आज भारतीय बौद्ध समाजाबरोबर स्थित संस्थेचा 24वा वर्धापन दिनाच्या पदाधिकारी असताना या वर्धापन दिनास जे सर्व लोक आले त्यांचं मी हार्दिक स्वागत केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। धर्मकार्यात असणारी एक दक्षिण महाराष्ट्रातली एक अग्रेसर संस्था म्हणून या संस्थेनं निश्चितपणे नाव कमावलेलं आहे आणि त्याचं परिपाक संस्था कोल्हापूर शहर आणि परिसरात काम करणाऱ्या ज्या लोकांना धर्मदर्शन